एकत्रित आलेले हे आहेत, हे तिन्ही दरोडेखोर होते, पण ना इलाजानं यांच्या लक्षात आलं की आपल्या दरोडा घालण्याची जी व्यवस्था आहे ते देवेंद्र फडणवीस सारखा माणूस मुख्यमंत्री झाला तर तो बंद पडेल, आणि म्हणून या तिन्ही दरोडेखोराने एकत्रित पटत नसताना मनात नसताना सुद्धा ते एकत्रित काम करत आहेत। त्यांचा हेतू हा जनतेचा विकास करणं, जनतेला दिलासा देणं हा नाही आहे। त्यांचा हेतू जेवढा काळ आपल्याला मिळेल तेवढ्या काळात कमी काळामध्ये, जसं 2020 मॅचमध्ये प्रत्येक संघ हा कमी बॉलमध्ये जास्त रना काढत असतो, तेवढं जेवढा काळ मिळेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसं आपल्याला मिळवता येईल, राज्याची तिजोरी लुटता येईल, या दृष्टिकोनातून ही सगळी मंडळी काम करत आहे। आणि त्यांचा द्रोणाचार्य म्हटलं तरी चालेल हा त्यांच्या बाजूला बसलेला आहे शरद पवारच्या रूपाने, पण मला वाटतं द्रोणाचार्य पदवीसुद्धा शरद पवारांना ही फारशी देणं योग्य नाही, तो द्रोणाचार्यांचा सुद्धा अपमान होईल असं मला वाटतं। आणि दुर्योधनात आणि त्यांच्यात काही फार बदल फरक आहे असं मला दिसत नाही। कौरवांच्या विरोधात लढण्यासाठी पांडव कमी पडत आहेत विरोधी पक्ष असं वाटत नाही? मी एक काल वाक्य असं वापरलं होतं की महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीवरती विश्वास दाखवलेला होता। 100 अपक्ष धरून आम्ही 180 आसपास आमच्या आमदारांची संख्या झालेली होती। राज्यातल्या जनतेनं सत्ता खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसांच्या व्यक्तिमत्वावर विश्वास ठेवून आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्यावर विश्वास ठेवून दिलेली होती। आणि म्हणून मी एक काल म्हटलं होतं की जसं एखाद्याचं लग्न ठरावं, साखरपुडा व्हावा, नवरीला हळद लागावी आणि अक्षयताच्या टायमिंगला नवरीनं पळून जावावं अशी परिस्थिती राज्यामध्ये एकंदरीत झाली। नवरी पळून गेलं त्यामुळं आमचा मंडप ओस पडला, त्याचा अर्थ असा काही नाही की आम्ही मंडप मोडलेला नाही आहे, मंडप आम्ही सजवून ठेवलेला आहे, योग्य वेळी आम्ही बँड लावून आम्ही अक्षयता टाकू। जिल्ह्यात तुमचा प्रवास आहे, जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, गेल्या 5 दिवसामध्ये 7 शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्यात, पण सरकारकडनं कुठली ठोस मदत अजून दिली नाही, विरोधकांची भूमिका काय? नाही, माझं एक मत आहे की या वर्षीच्या ज्या काही आपत्त्या आल्या, मी मगाशी सगळ्या आपत्त्यांचा उल्लेख केला, चक्रीवादळ असेल, कोकण असेल, खान्देश असेल, अतिवृष्टी असेल, महापूर असेल, ह्यामध्ये जो देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातला 2019 जो जार आहे तो लागू करा। दुसऱ्या बाजूला पीक विमा आणि सरकार अशी कधी युती झालेली मी पाहिली। गेले 3 दिवस झालं मी मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावरती आहे। मराठवाड्याचा दौरा झाल्यानंतर मी विदर्भाचं प्रवेशद्वार बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलो। विशेषतः चळवळीतले माझे सहकारी राणा चंदन यांचं नुकतंच दुःखद निधन झालेलं होतं, आणि सातवणकर त्यांच्या घरी भेट दिली, आणि त्यानंतर आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय विजयराजे शिंदेसाहेब यांच्याकडे सदिच्छा भेट दिली। एकंदरीत राज्याची परिस्थिती बघितली तर एका बाजूला कोकणाला बसलेला चक्रीवादळाचा तडाखा, त्याच्यानंतर महापुराचा तडाखा तो कोकणालाही आणि पश्चिम महाराष्ट्रालाही मोठ्या प्रमाणामध्ये बसला, त्याच पद्धतीनं विदर्भालाही महापुराचा विळखा काही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला होता, आणि आता अतिवृष्टीमध्ये विदर्भ, मराठवाडा, खान्देशचा काही भाग हा मोठा खऱ्या अर्थानं या सगळ्या निसर्गाच्या दुष्टचक्रामध्ये सापडलेला आहे। आणि म्हणून आमची एक सरकारकडं, महाविकास आघाडी सरकारकडं एक मागणी आहे की 2019 साली जो जार देवेंद्र फडणवीस सरकारने जो काढलेला होता तो 2019 महापुराच्या काळातला जार जसाच्या तसा काढा, की त्या जारमध्ये शेतकऱ्यांचं चालू पीक कर्ज माफ केलं गेलेलं होतं, ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलं नाही त्यांना इंडायरेक्टच्या नियमाच्या बाहेर जाऊन 4 पट नुकसान भरपाई त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेली होती, आणि त्याच धर्तीवरती आपल्याला या
सरकार ने काम कराव अशी अपेक्षा संपूर्ण जनतेचे त्या काळामध्ये विजेचं बिल माफ केलं गेलेलं होतं, शेतकऱ्यांची शेती पंपाची कनेक्शन कट करण्याचं थांबवलेलं होतं आणि असे काही धोरणात्मक निर्णय या कोरोनाच्या महामारीच्या काळ सगळा पाहता महाविकास आघाडी सरकारने घेणं गरजेचं आहे. परंतु मला वाटतं की ते निर्णय घेणार नाहीत हे मी ठामपणानं सांगतो. आतापर्यंतच्या काही राज्यामध्ये ज्या घटना घडल्या या सगळ्या घटनांची पार्श्वभूमी पाहता जी काही निसर्ग निर्मित असतील किंवा अस्मानी असतील किंवा सुलतानी असतील ही जी काही संकटं आली मग तो शेतकऱ्यांना दिलेली होती. आणि म्हणून मी एक काल म्हटलं होतं की जसं एखाद्याचं लग्न ठरावं, साखरपुडा व्हावा, नवरीला हळद लागावी आणि अक्षयताच्या टायमिंगला नवरीनं पळून जावावं अशी परिस्थिती राज्यामध्ये एकंदरीत झाली. नवरी पळून गेलं त्यामुळं आमचा मंडप बोस पडला. त्याचा अर्थ असा काही नाही की आम्ही मंडप मोठलेला नाही आहे, मंडप आम्ही सजवून ठेवलेला आहे. योग्य वेळी आम्ही बँड लावून आम्ही अक्षयता टाकू. जिल्ह्यात तुमचा प्रवास आहे, जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, गेल्या 5 दिवसामध्ये 7 शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्या आहेत, पण सरकारकडनं कुठली ठोस मदत अजून दिली नाही, विरोधकांची भूमिका काय? नाही, माझं एक मत आहे की या वर्षीच्या ज्या काही आपत्त्या आल्या, मी मगाशी सगळ्या आपत्त्यांचा उल्लेख केला, चक्रीवादळ असेल, कोकण असेल, खान्देश असेल, अतिवृष्टी असेल, महापूर असेल, ह्यामध्ये जो देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातला 2019चा जो जार आहे तो लागू करा. दुसऱ्या बाजूला पीक विमा आणि सरकार अशी कधी युती झालेली मी पाहिलेली नव्हती. मी बी राज्याचं कृषी खातं सांभाळलेलं होतं, परंतु इथं पीक विमा आणि राज्याचा कृषी विभाग, कृषी मंत्री विशेषतः यांची युती झालेली आहे आणि त्यांच्याकडून प्रचंड प्रमाणामध्ये कमिशन मागितल्या गेल्यामुळं गेल्या वर्षी राज्यातल्या शेतकऱ्याने 5,200 कोटी रुपये पीक विमा भरला आणि राज्यातल्या शेतकऱ्याला फक्त 930 कोटी रुपये मिळालं. म्हणजे 4,000 कोटी रुपये 90% रक्कम ही पीक विम्याची विमा कंपन्या लुटून घेतात, दरोडा घालतात. हे धाडस होतं कसं? आमच्या काळामध्ये जर आम्ही बघितलं तर 5,000-6,000 कोटी रुपये आम्ही पीक विमा शेतकऱ्यांना दिला. म्हणून आमची मागणी आहे की पीक विम्याचं दुकान तुमचं उघडं ठेवा, नाही बंद ठेवा, पण अतिवृष्टीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्याला 100% तुम्ही पीक विमा द्या. पीक विमा ज्या शेतकऱ्यांना काढला नसेल तर त्या पीक विम्याच्या जेवढा काही त्याचा मुद्दा पीक विम्याची जेवढी रक्कम होईल तेवढी रक्कम त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी नुकसान भरपाई म्हणून द्या. ही आमची मागणी आहे. खरीपाचं पीक गेलेलं आहे, उडीद गेलेलं आहे, मूग गेलेलं आहे, सोयाबीन गेलेलं आहे, कपाशीच्या बोंडामध्ये सुद्धा पाण्यामुळं तिची वाढ होण्याची क्षमता आता थांबणार आहे. आणि म्हणून निश्चितपणानं पंचनामे करू नका, कारण उद्धवसाहेबच म्हटलेले होतं. उद्धवसाहेब काय म्हटलेले होते की उद्धवसाहेब म्हटलेले होते की शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यानंतर कसले पंचनामे करता, म्हणजे आता तुम्ही सत्तेमध्ये आहात मग तुम्ही कसले पंचनामा करता. मग मला नाही इलाजाने म्हणावं लागतं की राज्याचं हे सरकार म्हणजे सरकस झालेले आहे आणि सरकसीमध्ये विदूषकांची संख्या जास्त झालेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं त्यातलं काय करायला पाहिजे हे या सरकारला निश्चितपणानं कळून येत नाही.